परशुराम वाडेकर, पुणे महानगरपालिका उपमहापौर या नात्याने आज मी या पुणे महानगरपालिकेमध्ये उपमहापौर म्हणून मला अभिमान वाटतो आणि हे सगळं खऱ्या अर्थाने घडलं। आणि ह्या मी पहिले सुरुवातीला मी दापुडीमध्ये राहत होते, एक घरगुती महिला म्हणून मी राहत होते, एक साधी सिंपल। आणि आज मला ह्या पदावर हे पद स्वीकारत असताना अभिमान वाटतो। माझे पती परशुराम वाडेकर हे गेले 30 वर्षापासून काम करत होते, ते त्याच हुद्द्यावरती आज नागरिकांनी माझ्यावर विश्वास टाकून आज मला नगरसेवक म्हणून हे 5 वर्ष संधी दिले आणि त्या संधीचं मी आज ह्या पुणे शहरामध्ये सोनं करून दाखवले। हे माझ्यासारख्या साध्या एक घरगुती काम करणारी महिला आणि एवढं मोठं पद आज पुणे शहराचं मला उपमहापौर पद हे निवडून दिले, हे अभिमानाची गोष्ट आहे। कारण मला मनातही असं वाटलं नव्हतं की आज मी पुणे शहराचे उपमहापौर म्हणून आज विराजमान होते। आणि हे खऱ्या अर्थाने हे सगळं श्रेय केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांना जातो। काम करत असताना लोकांचे संपर्क असेल, गोरगरिबांचे कामं असतील, हे सर्व काम ज्यावेळेस मी घराच्या बाहेर आले त्यावेळेस मला हे सगळं अनुभवायला लागले की लोकांचे कामं काय असतात, काय असतं, हे सगळं अनुभवल्यानंतर मला एक अजूनही ऊर्जा वाटायला लागले की मी अजून काम करेन। आणि हे पद मिळाल्यानंतर तर अजूनही माझ्या मनामध्ये की मला अजून काम करण्याची संधी ह्या पुणे शहराने दिलेला आहे, त्याचं नक्कीच मी पुणे शहराला लाभेल असं काम करीन। आणि पुढच्या असंच तुम्ही सर्वजण मला लोकांनी सहकार्य करताल, असंच पाठबळ तुमचं कायम स्वरूपी राहावं हे विनंती करणाऱ्या 25 डिसेंबरला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आपण साजरा करत असताना अख्ख्या महाराष्ट्रभर रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील, नेते असतील, नगरसेवक गेले कित्येक वर्षापासून आठवले साहेबांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटाने करत असतात। आठवले साहेबांबद्दल बोलायचं म्हणलं तर आठवले साहेब ते त्यांच्या जीवनामध्ये रिपब्लिकन पक्ष हे स्वतः त्यांनी मनाने स्वीकारले आणि रिपब्लिकन पक्षामध्ये दलित पॅंथरपासून ते आज त्यांच्या नेतृत्वाखाली अख्खे महाराष्ट्र असेल किंवा विविध देशांमध्ये रामदास आठवले साहेबांचं एक नेतृत्व, एक मोठं व्यक्तिमत्व आज देशभरामध्ये आठवले साहेबांचं आहे, आज सत्तेमध्ये आहेत ते। त्यांनी खऱ्या अर्थाने आंबेडकर चळवळीला जिवंत ठेवण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली मी रिपब्लिकन पक्षाचे एक उपमहापौर म्हणून आज 5 वर्षापासून मी काम करत आहे। माझे पती परशुराम वाडेकर साहेब हे गेले 40 वर्षापासून आज रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करत असताना अभिमान वाटतो आम्हाला की अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही रिपब्लिकन पक्षाचं काम करत असताना आम्हाला कुठलंही असं खाली मान घालण्यासारखं आम्ही काम करत नाही। साहेबांनी एक चांगलं मार्गदर्शन देऊन प्रामाणिकपणे आज आम्ही ह्या महाराष्ट्रभर आम्ही काम करत आहोत। वाडेकर साहेब हे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष असताना कुठल्याही आशा आकांक्षा न बाळगता एक चांगल्या पद्धतीने काम आज रिपब्लिकन पक्षाचं चळवळ आज उभी केलेलं आहे पुणे शहरामध्ये। त्यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे शहरामध्ये 5 नगरसेवक आज निवडून आलेलं आहे, ते 5ही नगरसेवक अतिशय खंबीरपणे आज पुणे शहरामध्ये आज आम्ही काम करत आहोत। आठवले साहेब हे गोरगरिबांच्या कुठल्याही कामाला नाकार न करता प्रत्येक वेळीस खेडेगाव असतील, शहर असेल, विदेशी असेल, प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आंबेडकर चळवळ आणि शाहू फुले आंबेडकर हे चळवळ जिवंत ठेवण्याचं काम आज आठवले साहेब करत आहेत। त्यांना कितीही त्यांचं कौतुक केलं तर हे कमीच आहे आपल्यासारख्यांना। आज ते एवढे वर्षापासून काम करत आहे, कुठेही न थकता न थांबता आज जोमाने ते काम करत आहेत। अशा नेत्यांच्या मागं राहायला आम्हाला अभिमान वाटतो आणि अशा नेत्यांचं आज 25 डिसेंबर त्यांचा वाढदिवस आहे। मी त्यांच्या वाढदिवसाला हे शुभेच्छा देते अख्ख्या ह्या पुणे शहरातील नागरिक असतील, महाराष्ट्रभर नागरिकांना त्यांच्या वाढदिवसाचा मी मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांना दीर्घ आयुष्य लागो आणि असंच त्यांचं कार्य पुढे चालत राहू
आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे, आम्ही मोठे भाग्यवान समजतो। आणि सर्वांना मी माझ्या पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर या नात्याने, तसेच पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष परशुराम वाडेकर साहेब असतील आणि शहराचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण असतील, बाळासाहेब जांगराव आहेत, संजय सोनोने आहेत, अशोक कांबळे आहेत, सिद्धार्थ देंडे, हिमालिताई कांबळे, फरजाना भाभी, सोनालिताई लांडगे आणि सर्व पदाधिकारी रिपब्लिकन पक्षाचे, सर्व नेत्यांच्या वतीने सर्व रिपब्लिकन पक्षाचे विविध संघटनेमध्ये काम करणारे सर्व राजकीय सर्वांच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने त्यांना मी उपमहापौर म्हणून मी सर्वांच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना वाढदिवसाचं लाख लाख शुभेच्छा देते। 25 डिसेंबरला या रोजी देवरूड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्मभूमीवरती तथागत भगवान गौतम बुद्धांचं मूर्ती स्थापन केली। कित्येक वर्ष या स्थळी तथागतांना वंदन करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रभर लोक तिथे नतमस्तक व्हायला येत असतात। त्याही नागरिकांना मी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून त्या सर्व नागरिकांना, भारतीय बौद्ध संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना, नागरिकांना मी मनापासून त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। तसेच 25 डिसेंबर हे नाताळ देखील आहे, ख्रिश्चन समाजाचे सर्व मोठं सण असतो, त्याही निमित्त मी सर्व ख्रिश्चन बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे देवरूड इथे बुद्ध मूर्ती बसवलेला आहे ते कार्यक्रम, तसेच 25 डिसेंबरचं नाताळ असेल आणि तसेच रामदासजी आठवले साहेबांचा वाढदिवस, असे सलग हे कार्यक्रम, ह्या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व भारतीय बौद्ध नागरिकांना मनापासून शुभेच्छा देते। डिसेंबर महिन्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांचा वाढदिवस आणि तसेच 25 तारखेला येसू ख्रिस्तांचं आपण ख्रिसमस साजरा करतो, तसेच देवरूड इथे बुद्ध मूर्ती बसवले त्याही आपण सण साजरा करत असतो। हे सर्व सण आपण साजरा करत असताना हे 5 दिवसानंतर आणि 1 जानेवारीला आपण सर्वजण बौद्ध बांधव भीमा कोरेगाव येथे नतमस्तक होण्यासाठी जात असतो, त्याही नागरिकांना मी मनापासून सर्वांना या धम्मभूमीला जात असताना, भीमा कोरेगाव इथे जात असताना त्या सर्व नागरिकांना मी मनापासून धन्यवाद करते आणि सर्वांना शुभेच्छाही देते आणि इथेच थांबते। जय भीम, जय महाराष्ट्र।